Tyler. मतलब ही निकाल लो बोलायचं नाही असं ठरवलंयस का तुला बोलायचं होतं ते बोललास ना काल आता आणखीन काय सॉरी प्लीज कालच्या बद्दल आई एम रियली व्हेरी सॉरी मला कळलंच नाही मी कधी बोलून गेले जस्ट स्लिप्ड हे मला कधी ना कधीतरी ऐकावं लागणारच होतं तू काल ऐकवलंस फक्त साना समोर बोलला नसतास तर बरं झालं असतं सही 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 प्लीज प्लीज सही सही खरंच ग माझ्या मनात तसं काही नव्हतं मनात नव्हतं मग जिभेवर कसं आला सही म्हटलं ना माझी चूक झाली आणि तू जे बोललीस ते मला किती त्रास झाला माहिती मी फक्त मस्करी करत होते आम्ही शाळेत असताना असं करायचो ज्या मुलावर राग असेल ना त्याचे एकाने डोळे झाकायचे आणि बाकीच्या सगळ्यांनी त्याला टपल्या मार मार मारायच्या मग डोळे झाकणारा म्हणायचा की मी मस्करीत तुझे डोळे झाकले बाकीच्यांनी टपल्या मारल्या त्याला मी काय करू मी जे बोलले त्यामुळे तू एवढा हर्ट झाला असशील तर आय एम सॉरी नाही ग सॉरी तर मी म्हणायला हवं आय हॅव हर्ट यू मोर तोंडून वाक्य निघालं त्या क्षणाला मला जाणवलं की मी फार मोठी चूक केली पण तोपर्यंत बाण सुटला होता आणि जखम ही झाली होती तुझ्याकडून अनेक जखमा झेलायची तयारी आहे माझी फक्त तू साना समोर हे बोल गॉड सेक सई मी म्हटलं ना माझी चूक झाली पुन्हा नाही होणार असं पण रागाच्या भरात माणूस बोलू नाही का शकत असं हा तू अशीच माझ्यावर चिडून राहणार असशील तर कठीण होऊन बसेल ग सगळं रात्रभर नीट झोपू शकलो नाहीये सकाळपासून कशात लक्ष लागत नाहीये माझं ऑफिसला चाललंय पण मन थाऱ्यावर नाहीये प्लीज सई प्लीज मला माफ कर नाहीतर